मित्रांनो, आमच्या सोशल मीडिया ट्रेनिंगमध्ये मी नेहमी सांगत असतो की चांगलं कंटेंट बनवा, आर्टिकल्स लिहा, ब्लॉग्स पोस्ट करा. आणि मित्रांनो, बऱ्याच वेळेला मला पार्टिसिपेंट्स विचारतात की सर, आम्हाला बनवायचं तर आहे कंटेंट, पण एवढं लिहायला वेळ नाही आहे आणि मराठीत लिहित बसणं थोडं कठीण होतं. मित्रांनो, आज या प्रश्नावर उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज मी तुम्हाला एक असं टूल सांगणार आहे जे आहे व्हॉइस टायपिंगचं, म्हणजे तुम्ही बोललात ते सगळं टाईप होईल. सो तुम्हाला लिहायची गरज नाही, हाताने लिहिण्याची आवश्यकता नाही, त्याच्यामुळे तुमचा स्पीड स्लो होणार नाही. जसं जसं तुम्हाला सुचत जाईल तसं बोलत जा आणि ते आपोआप टाईप होत जाईल. एवढंच नव्हे तर हे टूल फ्री आहे आणि बऱ्याचशा भाषांमध्ये आहे. अगदी तुम्ही मराठीमध्ये देखील बोललेलं टाईप करू शकता. मी माझे बरेचसे आर्टिकल्स लिहिताना, व्हिडिओच्या स्क्रिप्ट्स लिहिताना या टूलचा वापर करतो आणि मी जे बोलतो ते आपोआप टाईप होतं, त्याच्यानंतर मी ते सेव्ह करतो आणि टेक्स्ट म्हणून वापरतो. मित्रांनो, मला खात्री आहे तुम्हाला देखील असं टूल बघायला आणि वापरायला खूप आवडेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्स या मराठीमधून ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या कंपनीचा मी फाउंडर आहे. मित्रांनो, जर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही प्रथमच आला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटणाला अवश्य क्लिक करा. सोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमचे व्हिडिओज आणि अपडेट्स रेग्युलर मिळत जातील. मित्रांनो, जे टूल मी तुम्हाला दाखवणार आहे ते पहिल्यांदा आपण गुगलमध्ये सर्च करूया. त्याचं नाव आहे dictation.io. सो हे dictation.io इथे आलेले बघा, हे मी ओपन करतो. आणि हे एक वेब ॲप आहे, म्हणजे इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ॲप इन्स्टॉल करायचं नाही आहे, कुठलेही सॉफ्टवेअर नाही आहे. फक्त dictation.io या वेबसाईटवर जायचं आहे. तुम्हाला इंटरनेट कनेक्शन पाहिजे आणि तुमचं क्रोम वेब ब्राउझर पाहिजे. इतर वेब ब्राउझर्समध्ये हे गोष्ट चालत नाही. हे तुम्हाला फोनवर किंवा कम्प्युटरवर दोन्ही ठिकाणी वापरता येईल. सो हे बघा, इथे dictation.io मी आलेलो आहे. पहिल्यांदा यांच्या टर्म्स मी ॲक्सेप्ट करतो आणि इथे बघा, इथे आपल्याला स्टार्ट करता येईल. सो आपल्याला डिक्टेशन जर सुरू करायचं आहे तर आपण लॉन्च करूया. हे बघा, लॉन्च डिक्टेशन केलं मी आणि हा आपला इंटरफेस इथे ओपन झालेला आहे. एकदम सिंपल आहे. आणि इथे आपल्याला भाषा सिलेक्ट करता येतात, कुठल्या भाषेत तुम्ही बोलणार आहात. सो बऱ्याचशा भाषा इथे जगभरातल्या आहेत. त्याच्याप्रमाणे जर तुम्ही इंग्लिश बघितलं तर प्रत्येक ठिकाणचे इंग्लिशचे उच्चार वेगवेगळे असतात, प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळं असतं, त्यामुळे ते देखील इथे दिलेलं आहे. सो इंग्लिश इंडिया, जर तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार असाल तर इंग्लिश इंडिया निवडू शकता. किंवा मग काही भारतीय भाषा पण इथे आहेत. आपण खाली स्क्रोल करूया. हे बघा, इथे आपल्याला मराठी भाषा दिसते, हिंदी देखील आहे. सो मी ह्या मराठी सिलेक्ट करतो. आता मराठी सिलेक्ट झालेला आहे. इथे मी या मायक्रोफोनवर क्लिक केलं. मायक्रोफोनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा परमिशन विचारली हा मायक्रोफोन यूज करण्यासाठी, तर अलाववर क्लिक करूया. आता हा मायक्रोफोन डिटेक्ट झालेला आहे बघा. आणि जे मी बोलतो आहे ते इथे टाईप पण झालेलं आहे. हे मी स्टॉप करतो आणि क्लिअर करतो. आता पुन्हा पहिल्यापासून आपण सुरू करूया. पहिल्यापासून सुरू करण्यासाठी इथे आपण या स्टार्ट बटणावर क्लिक करूया. नमस्कार, माझे नाव सलील चौधरी आहे. नेटभेटच्या या व्हिडिओमध्ये मी आपले स्वागत करतो. बघा मित्रांनो, जसं मी बोलत होतो ते सगळं इथे टाईप होत होतं. मी इथे स्टार्ट किंवा स्टॉप करू शकतो, जेव्हा मला पाहिजे तेव्हा ते थांबवू शकतो. मित्रांनो, इथे जे आपण लिहिलेलं आहे टेक्स्ट, या टेक्स्टला कॉपी करू शकता किंवा इथे फॉर्मॅटिंग दिलेलं आहे. जसं तुम्हाला बोल्ड करायचं आहे, इटॅलिक करायचं आहे, याची फॉर्मॅटिंग चेंज करायचं आहे, तर या गोष्टी पण तुम्ही सगळ्या करू शकता. आता आपण आणखीन एक लँग्वेज चेक करूया. मी इथे लँग्वेज इंग्लिश लँग्वेज निवडतो. सो आपण इंग्लिश इंडिया हे निवडलं आणि आता मी पुन्हा स्टार्ट करतो. हॅलो, माय नेम इज सलील चौधरी. हे बघा, आता मी स्टॉप केलं कारण इथे सलील चौधरीच्या ऐवजी सलीम चौधरी झाले. सो अशा काही गोष्टी इथे थोडा अशा काही गोष्टी तुमच्या प्रोनाऊन्सिएशननुसार बदलतील, त्या तुम्ही करेक्ट करू शकता. पुन्हा इथे जाऊन टाईप करू शकता आणि हळूहळू हे शब्द ही सिस्टम शिकत जाते. तो ही सिस्टम इंटेलिजंट आहे, ती स्वतःहून शिकत जाते. सो सुरुवातीला कदाचित काही शब्द चुकतील, पण नंतर नंतर ते शब्द देखील बरोबर यायला लागतील. आता मी पुन्हा स्टार्ट करतो. आय वेलकम यू ऑल इन नेटबेट्स न्यू व्हिडिओ.
आता बघा, पुन्हा नेटभेट हा शब्द प्रचलित शब्द नाही आहे, डिक्शनरीतला शब्द नाही आहे, त्यामुळे त्याला इथे लिहिता आला नाही, तो कळला नाही, परंतु असे शब्द तुम्ही करेक्ट करू शकता. पण इथे बऱ्यापैकी बरोबर लिहिलं जातं आणि तुम्ही जे काय डिक्टेट करत आहात ते आपोआप इथे सेव्ह होत जातं. त्याच्यानंतर एकदा डिक्टेट करून झालं की कॉपी करायचं आणि जिथे तुम्हाला वापरायचं तिथे तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे इथे आणखीन ऑप्शन्स देखील आहेत. बघा, इथे कॉपीचं ऑप्शन आहे, सेव्ह करू शकता तुम्ही टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये. तुम्हाला ऑनलाईन पब्लिश करायचं आहे तर ते पण करू शकता, ट्विट करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही प्ले पण करू शकता. सो आवाजामध्ये इंग्लिशमध्ये जे बोललेलं आहे, इंग्लिशमध्ये लिहिलेलं जे आहे ते तुम्ही आवाजामध्ये बोलायला पण लावू शकता, स्पीक करू शकता. ही जी गोष्ट आहे ती सध्या मराठी आणि हिंदीसाठी उपलब्ध नाही आहे, परंतु इंग्रजीसाठी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर हे ईमेल करू शकता, प्रिंट करू शकता, आणि जर नको पाहिजे असेल तर हे मी क्लिअर करतो, हे निघून गेलं. पुन्हा नव्याने टाईप करायचं आहे तर पुन्हा नव्याने इथे भाषा निवडा आणि स्टार्ट करा. सो वेलकम टू दिस न्यू व्हिडिओ. हियर वी आर गोइंग टू सी हाऊ वी कॅन यूज व्हॉइस टायपिंग. हे बघा, हे जसं आपण बोलतो ते त्या स्पीडने टाईप करायला लागतं. गुगलने खरं तर हे टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे, परंतु डिक्टेशन डॉट आयओ ही काही गुगलची साईट नाही आहे. डिक्टेशन डॉट आयओ या साईटने गुगलचे API वापरून, गुगलचे सर्व्हिस वापरून ही वेबसाईट बनवलेली आहे. आणि यातून मित्रांनो तुम्ही तुमचं टायपिंग सुकर करू शकता, तुमचा वेळ वाचवू शकता. लिहिण्यामध्ये बराचसा वेळ जातो, बऱ्याच लोकांची टायपिंग स्लो असते, मात्र जर तुम्ही हे टूल वापरलं तर तुमचं काम फास्ट होईल, इझी होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आणि हे टूल तुम्हाला कसं वाटलं ते खाली कमेंटमध्ये अवश्य लिहून कळवा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.